लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती सर्वच ठिकाणी उमेदवार पळवापळवी फोडाफोडी या सगळ्याला वेग आलेला आहे आणि याच निवडणुकीच्या तोंडावरती भाजपनं भाईचाऱ्याचा सूर आळवलाय. भूतकाळात जर भाजपकडनं काही चूक झाली असेल तर आम्ही मुस्लिमांची नतमस्तक होऊन माफी मागू असं वक्तव्य भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केलंय. मात्र भाजपला एकदा तरी संधी द्या असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका असंही आवाहन राजनाथ सिंह यांनी केलंय. एकूणच निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा भाईचाऱ्याचा सूर पाहायला मिळतोय. आधी चुका झाल्या असतील तर आता आम्ही माफी मागायला तयार आहोत आणि मुस्लिमांची आम्ही नतमस्तक होऊन माफी मागू असं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलंय. निवडणुका जवळ आल्यानंतर नेते कशा प्रकारे भूमिका घेताना दिसतात, बेरजेच्या राजकारणाला कशा प्रकारे ऊत येतो हे या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय. राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलंय. महत्वाची बातमी आहे ही. राजनाथ सिंह यांनी काय म्हटलंय आपण पाहतोय. भाजपच्या गोटातली महत्वाची बातमी आहे ही. भाजपने अशा प्रकारे भूमिका घेणं हे नक्कीच अनेकांच्या भुवया उंचावणारं असेल. भूतकाळात जर भाजपकडनं काही चुका झाल्या असतील तर आम्ही त्याची माफी मागू असं वक्तव्य भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केलंय. मात्र भाजपला एकदा संधी द्या अशी त्यांची मागणी आहे. याच सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. हुसेन भाई, काय प्रतिक्रिया आहे आपली यावर? पहिल्यांदा सांगा मला, मी इथे चुकवलं आहे, मी काय टीव्ही पाहिलेलं नाही. त्यांचं काय म्हणणं आहे? राजनाथ सिंह यांनी असं म्हटलंय, भूतकाळात जर भाजपकडनं काही चुका झाल्या असतील तर आम्ही मुस्लिमांची माफी मागायला तयार आहोत, नतमस्तक होऊन आम्ही माफी मागू असे राजनाथ सिंह यांचे शब्द आहेत. मात्र भाजपला पुन्हा एकदा संधी द्या अशी आळवणी सुद्धा राजनाथ सिंह यांनी केली आहे. हे कसं आहे, हे पश्चात सांडपण आहे आणि निवडणुकीपुरतं मुसलमानांची मतं मिळावी. मुसलमानच नाही, मुसलमानांची, दलितांची आणि या देशाच्या सेक्युलरवाद्यांची मतं मिळावी यासाठी हा हे सगळं नाट्य आहे. नतमस्तक वगैरे होण्याचा काय प्रश्न येत नाही. मुख्य त्याच्यातला भाग आहे, आपण त्यांना असं विचारलं पाहिजे की तुम्ही आरएसएसला बाजूला ठेवणार का? ज्या आरएसएसनी तुमची मनं घडवलेली आहेत, संबंध विकृती तुमच्या मनामध्ये निर्माण जी केली आहे देशभक्तीच्या नावाने, म्हणजे जे देशभक्त होते त्या गांधींसारख्या माणसांची खुनं केली. देशभक्तीचा तुमचा काही संबंध नाही, तुम्हाला फक्त इथे हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे. त्या संबंधामध्ये तुम्ही म्हणता का आम्ही असं राष्ट्र निर्माण करू इच्छित नाही, आम्ही फक्त सर्व समाजाला घेऊन जाणार सेक्युलर राष्ट्र जे या घटनेने तयार केलेलं आहे, घटनेने जे दिलेलं आहे तेच आम्ही चालवणार आहोत असं तुम्ही म्हणता का? आणि आरएसएस ही विकृत संघटना आहे, आरएसएस ही या देशाला घातक संघटना आहे. आरएसएसच्या संबंध मांडणीमध्ये तो भूतकाळ तुम्ही विसरता का? गोळवलकर गुरुजींच्या पासूनचा भूतकाळ जो आहे तो तुम्ही विसरता का? तुम्ही या गोळवलकरांनी जे पुस्तक लिहिलं आहे बंच ऑफ थॉट ते जाळून टाकता का? हा सगळा प्रश्न आहे. तुमची एकंदर भूमिका काय आहे इथे? जो लिबरल हिंदुइझम जो आहे, लिबरल जो हिंदू धर्म आहे, आणि खरं म्हणजे हिंदू धर्म हा अतिशय उदारमतवादी धर्म आहे, तो धर्म तुम्ही त्याचं काठिण्य तुम्ही निर्माण करताय. त्याला ज्या पद्धतीने तुम्ही त्या धर्माचं विकृतीकरण करायला निघालेले आहात ती सगळी आमची चूक झालेली असं तुम्ही म्हणता का? निवडणुकीपुरतं नाही, हा या देश वाचवण्याच्या संबंधामध्ये, हा देश प्रगत करण्याच्या संबंधात, हा देश जागतिक पातळीवर आणण्याच्या दिशेनं तुमची जी भूमिका आहे ही अतिशय विकृत भूमिका आहे. त्याच्यातून ते जाणार नाही हे तुम्हाला पटलंय का? हे सगळे प्रश्न त्यांच्या पुढे ठेवले गेले पाहिजेत आणि त्या संबंधात त्यांचं काय म्हणणं आहे ते विचारलं पाहिजे. हुसेन भाई, तुम्ही अत्यंत अचूकपणे हे सगळे प्रश्न विचारताय. पण आपण पाहिलं असेल गेल्या काही दिवसांपासून, जेव्हापासून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले आहेत तेव्हापासून त्यांनी आपली कट्टर हिंदुत्ववादी ही भूमिका बदलून विकास पुरुष, राष्ट्रवादी विकास पुरुष अशा प्रकारचे बॅनर सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिले होते. त्यामुळे कुठेतरी सर्वांना समावेशक असं हिंदुत्व भाजपकडनं मोदींपासून प्रमोट केलं गेलं त्याचीच ओढण्याचा प्रकार भाजप अध्यक्षांनी केलाय असं आपल्याला वाटतं का? मुळीच असं वाटत नाही. आणि ते जे बोलतात, मोदी बोलतात, ते सुद्धा ढोंग आहे. असं आहे ताई, तुम्हाला मी सांगेन, मोठ्या प्रमाणात गुजरात मध्ये महिलांवर अत्याचार झाले,
फक्त मुसलमानांवर झाले असं नाही आहे. लोकांची टोपी काढून कापून त्याचे फुटबॉल केले गेले इतक्याच पर्यंत मर्यादित नाही आहे. अतिशय विकृतपणे सगळं घडलं आहे. त्या महिलांची माफी मागतात का ते, त्या भगिनींची माफी मागतात का, ते सगळं ढोंग आहे. आणि तुम्ही लोक कशासाठी माध्यम असल्या गोष्टीला पाठिंबा देता मला काय कळत नाही. त्याची नाही आम्ही काही पाठिंबा देत नाही आहोत. त्यांनी विचारू नका. अतिशय विकृत लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये कसलाही बदल झालेला नाही. जोपर्यंत ते या आरएसएस पासून भाजप वेगळी होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवणं बरोबर नाही. बरोबर आहे. धन्यवाद हुसेन दलवाई. त्यांच्यावर विश्वास ठेवणं योग्य होणार नाही असं तुम्ही म्हणताय. भाजपनं कशा प्रकारची भूमिका घेतली आहे हे आपण पाहिलं, पण लगेचच त्यावरती काँग्रेसनं टीकास्त्र सोडलंय. भाजपची ही भूमिका काँग्रेसला पटणारी नाही. आरएसएसला वगळून भाजप खरंच अशी भूमिका कशी काय घेऊ शकते असा सवाल या निमित्तानं काँग्रेसच्या गोटातनं उपस्थित केला जातोय. आजच्या दिवसातली ही महत्वाची बातमी आणि मोठी बातमी आहे. भाजपच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य केल्यामुळे तिला एक वेगळं महत्व आहे, वेगळे कंगोरे आहेत, एक राजकीय रिफर्केशन्स या बातमीचे आपल्याला या निमित्तानं देशभरात पाहायला मिळू शकतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.